यानंतर बातमी आहे शरद पवार गटाची. शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक आयोगाला एक पत्र देण्यात आलंय. फ्री सिम्बॉल म्हणून पिपाणी चिन्ह वगळण्याची विनंती या पत्रात करण्यात आली आहे. लोकसभेला पिपाणी या निवडणूक चिन्हामुळे जो फटका बसला तो विधानसभेला बसू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं दक्षता घेतली आहे. फ्री सिम्बॉलमध्ये पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हांचा समावेश असल्यामुळे अडचणी येत असल्याचा पत्रात उल्लेख करण्यात आला. ते जे चिन्ह आहे नाही तर त्याचा ज्या पद्धतीने प्रचार केला गेला तर ते कुठंतरी दिशाभूल नागरिकांची नाही तर मतदारांची मोठ्या प्रमाणात केली जाते आणि लोकशाहीमध्ये दिशाभूल करणं हे योग्य नाही. आणि त्या हेतूतून जे काही आकडेवारी आली पिपाणीची आणि त्याला मिळालेलं मतदान उमेदवार अनोळखी असताना सुद्धा, त्यामुळे कदाचित आमच्या पक्षाने त्याबाबतीत निर्णय घेत इलेक्शन कमिशनला सुद्धा तक्रार केली असावी.